या स्पीड न्यूज चे प्रायोजक आहेत दरवी मार्केट अँड दरवी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र खबरदारी घेण्यात येते. पालिकेच्या वतीनं देखील पालिकेत येणाऱ्या नागरिकांची गेटवरच चाचणी केली जाते. निर्णय चांगला मानला तरी व्यवस्था तकलादू दिसून येते. या मंडळींना आपण कोरोना चाचणी करतोय याचं गांभीर्यच नसल्याचं दिसतं. अशाच कामासाठी म्हणून पालिकेत एका नागरिकाचं येणं झालं. वयावस्थेप्रमाणे ते चाचणीला सामोरे गेले. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. त्यावेळी त्यांनी रिपोर्टची मागणी केली. यावर त्यांच्याकडे एक कागद टिकवण्यात आला. रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. रिपोर्ट निगेटिव्ह आला इतकाच त्यावर मजकूर दिसून येतो. मुळात चाचणी कुणाची झाली, त्याचं नाव, गाव, पत्ता याचा कुठलाच संबंध या रिपोर्टवर नाही. शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये अशा आशयाचं निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता आर टी मदने यांना देण्यात आलं. शेतकऱ्यांची वीज कट करू नये, तोडलेली वीज परत सुरळीत चालू करून द्यावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडतर्फे एकाच वेळी राज्यभर धरणं आंदोलन, टाळाठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आला. नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रमांद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं आजपर्यंतची वाटचाल केली आहे. टीव्ही आणि रेडिओ स्टुडिओ हा विद्यापीठाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा होय. विद्यापीठातील सामाजिक शास्त्रीय संकुलातील मास कम्युनिकेशन विभागात अद्ययावत स्टुडिओ असावा असे प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. या कामी कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी स्टुडिओच्या निर्मितीसाठी 1,20,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला. त्याला व्यवस्थापन परिषदेनंही मान्यता दिली. स्टुडिओच्या निर्मितीचं काम भारत सरकारची मिनी रत्न कंपनी असलेल्या दिल्लीतील बेसिल या नामांकित कंपनीला देण्यात आलं. गेल्या 3 महिन्यांपासून या कंपनीकडून युद्धपातळीवर हे काम करण्यात आलं. स्टुडिओचं काम नुकतंच पूर्ण झालं असून या कंपनीनं हा स्टुडिओ विद्यापीठाकडे हस्तांतरित केलाय. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं परीक्षा संचालक श्रेणिक शहा यांनी सांगितलं. यानुसार आता विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाच्या सत्र 1 आणि 2 परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होतील. 26 एप्रिलपासून पारंपरिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होतील अशी संभाव्य तारीख आहे. तर फार्मसी आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या सत्र 1 ते 4 परीक्षा 5 मेपासून सुरू होतील अशी संभाव्य तारीख आहे. ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांची प्रश्नपत्रिका ही 50 गुणांची असेल. त्यानुसार विद्यापीठ परीक्षा विभागाकडून रचना करण्यात येत आहे. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीनं विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल असं परीक्षा संचालक श्रेणिक शहा यांनी सांगितलं. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 मार्च 2021 रोजी 22 इच्छुक उमेदवारांनी 24 अर्ज नेले. यामध्ये संतोष महादेव माने, अब्दुल रऊफ, जाफर मुलाणी, विनोद नानासाहेब कदम, रामचंद्र तात्या गंगथडे, संजय नागनाथ माने, बळीराम जालिंदर बनसोडे, नागेश प्रकाश पवार, ॲडव्होकेट सीताराम मारुती सोनवले, ॲडव्होकेट मल्लिकार्जुन सदाशिव टाकणे, महेंद्र काशीनाथ जाधव, सचिन हनुमंत गवळी, संदीप जनार्दन खरात, केदार शामराव चंदनशिवे, सचिन अरुण शिंदे, अशोक ज्ञानदेव वाघमोडे, सागर शरद कदम, गणेश शिवाजी लोखंडे, संजय चरणू पाटील, नामदेव शेरवप्पा थोरबोले, पंडित मारुती भोसले तर बालम याकूब मुलाणी आणि अभिजित ज्ञानेश्वर मोरे यांनी प्रत्येकी 2 अशा 22 इच्छुक उमेदवारांनी 24 उमेदवारी अर्ज घेतले असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितलं. यापैकी अपक्ष संतोष महादेव माने यांचा 1 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
अक्कलकोट आगारातील परिवहन महामंडळाची बस सेवा अनेक दिवसांपासून डिझेल नसल्यामुळे विस्कळीत झाली आहे। त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांची अत्यंत गैरसोय होत असून वयोवृद्ध महिला पुरुष विद्यार्थ्यांचे बेहाल होत आहेत। बस सेवा त्वरित सुरळीत करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली परिवहन महामंडळाचे अक्कलकोट आगार प्रमुख म्हणता आणि चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। नरेंद्र पाटील यांनी आपण शिवसेना सोडत असल्याचं जाहीर केलं होतं। शिवसेना सोडल्याच्या कारणांचा खुलासा त्यांनी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला। मागील सरकारच्या कालावधीतील लोकांना बाजूला सारण्याचं काम महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलं। माझ्या विरोधात देखील मुख्यमंत्र्यांना भडकावण्यात महाविकास आघाडीतील नेते यशस्वी ठरले असं नरेंद्र पाटील यावेळी बोलताना म्हणाले। दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला। मराठा समाजातील विविध संघटनांना सोबत घेणं ही अशोक चव्हाण यांची जबाबदारी होती, मात्र न्यायालयातून स्थगिती मिळेपर्यंत त्यांनी कोणालाही जवळ केलं नाही असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला। जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ग्राहकांचे हक्क आणि चळवळीचं महत्त्व, ग्राहकांनी आपल्या वस्तूंच्या खरेदीबाबत जागरूकता बाळगणं महत्त्वाचं असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे, अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे, आनंद सागर, दीपक इरकल आदींची उपस्थिती होती। पुरवठा निरीक्षण अधिकारी शरद लोखंडे, अव्वल कारकुन हेमंत फुलारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। बुधवारी प्राप्त अहवालानुसार सोलापूर शहर परिसरात आणखी 229 कोरोना बाधितांची भर पडली आहे। यामुळे आजवरची कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 14,486 इतकी झाली आहे। उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला, यामुळे आजवरची मृतांची संख्या 695 इतकी झाली आहे। बुधवारी एकूण 1,035 अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 806 निगेटिव्ह तर 229 अहवाल हे पॉझिटिव्ह आले। 98 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, यामुळे आजपर्यंत कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्यांची संख्या 12,196 इतकी झाली आहे। 1,039 अहवाल प्रलंबित असून 1,595 रुग्ण हे विविध रुग्णालयातून सध्या उपचार घेत आहेत। मतदारांना मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र हा प्रमुख दस्तऐवज पुरावा म्हणून लागतो। मतदार ओळखपत्र नसेल तर एका पुराव्याच्या आधारे मतदान करता येणार आहे। पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक पब्लिक सेक्टर कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी यांच्याद्वारे जारी केलेलं छायाचित्र असलेलं ओळखपत्र, बँक पोस्ट कार्यालयानं जारी केलेलं छायाचित्र असलेलं पासबुक, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारे प्रस्तुत केलेलं मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाद्वारे स्वास्थ्य विम्याच्या उद्देशानं जारी केलेलं स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेली पेन्शन कागदपत्र, निवडणूक यंत्रणेद्वारे जारी केलेली अधिकृत छायाचित्र मतदान चिठ्ठी अर्थात फोटो व्होटर स्लिप, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद सदस्य यांच्याकडून देण्यात आलेलं शासकीय ओळखपत्र आणि आधार कार्ड, यापैकी कोणतंही ओळखपत्र असेल तर मतदारांना मतदान करता येणार असल्याचं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक 2021 आदर्श आचारसंहितेमधून सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्र परिसर वगळून आचारसंहिता लागू करावी अशा मागणीचं पत्र स्थापत्य समितीच्या सभापती तथा नगरसेविका अनुराधा काटकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य निवडणूक आयोग आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना दिलं आहे। वास्तविक पाहता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आणि सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्र परिसर यामध्ये जवळपास 70-80 किलोमीटरचं अंतर असून आधीच 8-9 महिने राज्यभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता राज्यभरात लॉकडाऊनची परिस्थिती होती।
आपत्कालीन परिस्थितीत सर्वच विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती। या सर्व बाबी पाहता सोलापूर शहर परिसर या आचारसंहितेमधून वगळण्यात यावा असं निवेदनात म्हटलंय। बुधवारी दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयात लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीनं माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली 26 मार्चचा भारत बंद यशस्वी करण्यासाठी लढाऊ कामगारांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली। या बैठकीत बोलताना आडम मास्तर पुढे म्हणाले की यंत्रमाग कामगारांना लॉकडाऊन काळातील आर्थिक सहाय्य 10,000 मिळायला पाहिजे, लॉकडाऊन काळातील 3 महिन्यांचं वीज शुल्क माफ केलं जावं, जावळी समितीचा अहवाल जाहीर करून यंत्रमाग कामगारांना गेल्या फरकासह किमान वेतन लागू करा, भविष्य निर्वाह निधीची अंमलबजावणी जलदगतीनं करा, कामगार विरोधी कायदे रद्द करा, या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन आडम मास्तर यांनी केलं। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव।